नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या पाठात आपण वस्तू वापरून बेरीज करायला शिकलेलो आहोतच. यामध्ये विद्यार्थी काय करायचा तर आपल्याकडे उपलब्ध असलेले दगड, पाणी, फुले यांचा वापर करून दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू बाजूला काढायचा, त्या वस्तू एकत्र करायचा आणि पुन्हा मोजायचा. पण आज आपण दिलेल्या संख्या दोन संख्यांपैकी एका संख्येच्या पुढे मोजून बेरीज करायला शिकणार आहोत. यामुळे विद्यार्थी कमी वेळेत बेरीज करू शकेल. आणि तुम्ही पालकांनी विसरू नका, आपल्याकडे उपलब्ध असलेला साहित्याचा पुरेपूर वापर करा. मणिमाळा, संख्या पट्ट्या यांचा वापर करून त्यांना पुढे मोजून बेरीज करण्याचा सराव द्या. चला तर मग या पाठातील आपण पुढील कृती बघूया.